नमस्कार, मोनानेट विजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी रामजंजाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। सोयगाव येथील हनुमान नगर परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नगरपंचायत प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये संताप। मराठवाडा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा 12वा वर्धापन दिन मंगळवार रोजी फुलंब्री येथे उत्साहात साजरा। गुरुवार रोजी संपन्न होत असलेल्या रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सिल्लोड व फुलंब्री येथील बाजारपेठा विविध राख्यांनी सजल्याचं चित्र। आणि रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील बाजारपेठेत महिला बहिणींची राख्या खरेदी करण्यासाठी बुधवार रोजी दिसून आली लगबग। सोयगाव येथील हनुमान नगर परिसरामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नगरपंचायत प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो आहे। सोयगाव येथील हनुमान नगर परिसरामध्ये गारा मिश्रित पाणी पुरवठा झाल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून नगरपंचायतीविषयी तीव्र संताप व्यक्त होतोय। सोयगाव येथील हनुमान नगर भागामध्ये गढूळ गारा मिश्रित पाणी पुरवठा होतोय। पाणी पिण्यास हानिकारक असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। तसेच नगरपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांना सूचना देऊन देखील हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष केले जात असल्याने या भागातील नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रवींद्र काळे यांनी नगरपंचायतीविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे। दरम्यान याविषयी मुख्याधिकारी सचिन तामखंडे यांना विचारणा केली असता पाईपलाईन फुटलेली आहे, तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय। वृत्त प्रतिनिधी दिलीप देसाईसह पूनम परदेसी, सोयगाव। सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथील गावांतर्गत गटारीवरील सुस्थितीत असलेला ढापा ग्रामपंचायतीने काढून टाकल्याने येथील गटारीतील घाणीच्या दुर्गंधीमुळे दिव्यांग कुटुंबाला त्रास होत असल्याचं चित्र आहे। आमखेडा येथील वार्ड क्रमांक 1 या ठिकाणी अगोदरच चांगल्या स्थितीत असलेला ढापा विनाकारण 2 महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीने काढला व 2 महिन्यांपासून गटारीवर ढापा नाही। या परिसरात वयस्कर कुटुंब राहतं, त्यांचा मुलगा वसून हे पण दिव्यांग आहे, तर 2 महिन्यापासून हे कुटुंब त्रास सहन करत आहे। 3 वर्षापूर्वी गावात रस्ते नसल्यामुळं हे अपंग दाम्पत्य किरायाने खोली करून राहत आहे। आई व वडील वयस्कर असल्यानं ते गावातच राहतात। ढापा काढल्यापासून अपंग दाम्पत्य यांना स्वतःच्या घरी जाता येता येत नाही। अनेक वेळा ग्रामसेवकांना विनंती केली की ढापा का काढला व आता नवीन ढापा का टाकत नाही, तर आज बनवतो उद्या बनवतो अशी उडवडीची उत्तरे ग्रामसेवक देत असल्याचं या कुटुंबाचं म्हणणं आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणी नवीन ढापा टाकून द्यावा अशी मागणी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे। वृत्त प्रतिनिधी दिलीप देसाईसह पूनम परदेसी, सोयगाव। मराठवाडा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा 12वा वर्धापन दिन मंगळवार रोजी फुलंब्री येथे उत्साहात साजरा करण्यात आला। मराठवाडा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा 12वा वर्धापन दिन मंगळवार रोजी फुलंब्री येथे उत्साहात साजरा करण्यात आला। 12 वर्षाच्या कालखंडामध्ये फुलंब्रीकरांच्या सेवेसाठी अथक प्रयत्न करून फुलंब्रीकरांची सेवा करता करता त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्या मदतीला कायम धावून जाणारे बँकेचे अध्यक्ष पवन तिवारी यांना बँकेच्या 12व्या वर्धापन दिनी नागरिकांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। मराठवाडा बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या अध्यक्ष पवन तिवारी, संचालक डॉक्टर भाऊसाहेब तरटे यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूया। मराठवाडा अर्बन पतसंस्थेचा आज 12वा वर्धापन दिन, त्यानिमित्त सर्व खातेदार सभासद आमचे संचालक मंडळ यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही 13व्या वर्षात पदार्पण करत आहोत। तरी याच्यानंतर आम्ही बाकीच्या ज्या योजना आहे बँकेच्या, आम्ही बऱ्याचशा खातेदारांची जे आहे उद्योग करणारे यांचे पण आम्ही त्यांचे बरेचसे लोन वगैरे देऊन त्यांना व्यवसायाला केलेले आहे आणि नवीन दिशा ते दाखवण्याचे काम करतो। भविष्यात सुद्धा आमच्या अशाच योजना चालू राहतील जेणेकरून बँकेचं माहिती होईल आणि ग्राहकाचा सुद्धा त्यात फायदा होईल अशा हिशोबाने आमची योजना पुढे पण चालू राहील आणि आमच्या नवीन सुद्धा शाखेचा उल्लेख हे राहील। आणि हे सगळं चालू असताना आमचे बँकेचे अध्यक्ष पवनजी तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळ यांनी सर्वांनी मिळून एकत्र निर्णय घेऊन काम चालू आहे। नमस्कार, आज आपला मराठवाडा अर्बन फुलंब्री चा 12वा वर्धापन दिन आपण आज सर्व खातेदार, ठेवीदार व सभासद व मराठवाडा अर्बन वर प्रेम करणारे सर्व माझे मित्रमंडळी यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही मराठवाडा अर्बन फुलंब्री चा 12वा वर्धापन दिन आज साजरा करत आहोत। आज आम्हाला 12 वर्ष स्थापनेत आहे, 13 वर्षामध्ये आमचं आगमन आहे, पण या 12 वर्षामध्ये आम्ही भरपूर गरजवंतांची कामे केली।
त्याच्यानंतर आम्ही लोकांसाठी विविध योजना आम्ही राबवायचा प्रयत्न करत राहतो. त्याच्यामध्ये आम्ही आरडी योजना राबवली, सेव्हिंग योजना राबवली, त्याच्यानंतर आम्ही पिकनिक ठेव योजना, घरपोच लोकांना कसे पैसे उपलब्ध होतील त्याच्या आम्ही नेट बँकिंगवर जास्त हे केला. त्याच्यानंतर आज आम्ही आयएफसी कोड मानांकन मिळवला, त्या याच्यातून गरजे प्रत्येकांच्या प्रत्येक खातेदाराच्या गरजेनुसार आम्ही एक एक फोन पुढे टाकत आहोत. सदरील मराठवाडा बँकेने 12 वर्ष पूर्ण करून 13व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल नगराध्यक्ष सुहास सिरसाट, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथरीकर, कल्याण चव्हाण, फुलंब्री नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, व्यापारी यांच्यासह बँकेचे उपाध्यक्ष सुदाम लखवाल, संचालक संदीप लखपती, गोविंद टिळे, रमेश साळवे, जगन्नाथ निकम, रुपेश जयस्वाल, नासेर खान मुलतानी, सुनील ढोके, गणेश वडगावकर, कृष्णा कोंडके, मंगेश दखले, संजय सरोदे, दीपाली अहवाड, राम सोळे, जयश्री शिंदे, कृष्णा चोपडे, देवलाल लखवाल, सुनील तिवारी, राजेंद्र जाधव यांच्यासह मित्रपरिवाराची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. गुरुवार रोजी संपन्न होत असलेल्या रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं सिल्लोड व फुलंब्री येथील बाजारपेठा विविध राख्यांनी सजल्याचं चित्र बुधवार रोजी दिसून आलं. संस्कृतीप्रिय भारत देशामध्ये वर्षभरामध्ये विविध सण उत्सव साजरे केले जातात. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरातील बाजारपेठेत रंगीबिरंगी राख्यांची दुकाने सजलेली दिसून आली. लहान भावांपासून ते मोठ्या भावांपर्यंतसाठी विविध आकारांच्या आकर्षक सुरेख राख्या विक्रीस उपलब्ध झालेल्या दिसून आल्या. गोंडे, मणी, कार्टून, लाइटिंग तसेच इतर प्रकारच्या राख्या बाजारात आल्या आहेत. यानिमित्तानं महिला भगिनी राख्या खरेदीसाठी दुकानांवर गर्दी करत असल्याचं चित्र बुधवार रोजी दिसून आलं. दरम्यान फुलंब्री येथेही रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्यांची मोठी आवक दिसून आली. भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचं, प्रेमाचं, स्नेहाचं व बंधनाचं पर्व म्हणून रक्षाबंधन सण साजरा करण्यात येतो. या सणाच्या निमित्तानं बाजार राख्यांनी सजला असून वेगवेगळ्या डिझाईनमध्ये फुलंब्री शहरात राख्या उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे येथील सराफा व्यापारी भास्कर वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता आमच्याकडे चांदीच्या राख्यांना मागणी असून 75 रुपयापर्यंत चांदीची राखी उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. गुरुवार रोजी संपन्न होत असलेल्या रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील बाजारपेठेत महिला भगिनींची राख्या खरेदी करण्यासाठी लगबग दिसून आली. बहीण भावाचे अतूट नाते वृद्धिंगत करणारा सण गुरुवार रोजी रक्षाबंधन सगळीकडे साजरी होणार असल्यामुळं सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील शिवाजी चौक, बजरंग चौक, संभाजी चौक या ठिकाणच्या बाजारपेठा रंगीबेरंगी राख्याने गजबजून केल्याचं चित्र दिसून आलं. यावर्षी बाजारपेठेत नवनवीन प्रकारच्या राख्या दाखल झाल्या असून गुंडा, मोतीमणी, सिंपले, रुद्राक्ष, ओम, श्री कार्टून, छोटा भीम, संगीत राखी, मेरे भैया, इलेक्ट्रॉनिक राखी इत्यादी प्रकार असलेल्या राख्यांच्या खरेदीसाठी महिला भगिनींसह नागरिकांची झुंबड उडाली आहे. मणी आणि मोत्याच्या व खास करून नाजूक व हातावर शोभेल अशा डायमंड ब्रेसलेट राख्यांना ग्राहकांकडून वाढती मागणी असल्याने दरवर्षी राखी विक्री करणारे शुभम जोशी व प्रकाश बावस्कर यांनी सांगितलं. या राख्यांच्या किमती 5 रुपयापासून ते 70 रुपयापर्यंत असून ग्राहकांचा कल नवीन डिझाईन व आकर्षक दिसणाऱ्या राख्यांकडे वळला आहे. चिकटलेल्या व सुस्पंच्या राख्यांना ग्राहक नापसंत करतायत. पूर्वी गोंड्यांच्या राखीला फार महत्त्व होतं. वाढत्या फॅशनमुळं या राख्यांचं महत्त्व सध्या कमी झालं असून आकर्षक व टिकाऊ राख्यांकडे ग्राहकांचा ओढा वाढत चालल्याचं चित्र दिसून आलं. वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे सोमवार रोजी बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव बुद्रुक येथे सोमवार रोजी बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. बकरी ईदच्या निमित्ताने विशेष नमाज पठण करण्यात येऊन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. अल्लाशी निष्ठा, त्याग, समर्पण व बंधुत्वाचा संदेश देणारी ईद उल अजहा अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी झाली. यानिमित्तानं गोळेगाव येथील जामा मशीद आणि विविध भागात सकाळी सामूहिक नमाज पठण व धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. वृत्तप्रतिनिधी अरविंद वाघ, गोळेगाव. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सोयगाव येथील हनुमाननगर परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यानं नगरपंचायत प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये संताप. मराठवाडा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा 12वा वर्धापन दिन मंगळवार रोजी फुलंब्री येथे उत्साहात साजरा.
गुरुवार रोजी संपन्न होत असलेल्या रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सिल्लोड व फुलंब्री येथील बाजारपेठा विविध राख्यांनी सजल्याचं चित्र आणि रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील बाजारपेठेत महिला बहिणींची राख्या खरेदी करण्यासाठी बुधवार रोजी दिसून आली लगबग. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.